राजकुमार, तुमचं गाव जाम समर्थ समर्थ रामदास स्वामींचं ते गाव, सकाळ संध्याकाळ आरती भजन अगदी 4 वाजेपासून ते रात्री झोपेपर्यंत, म्हणजे तुमच्या कानालाही ती सवय झाली असेल. मागे सोनू निगम बोलला तर त्याचं खूप हे झालं, म्हणजे वाद झाला त्या गोष्टीचा. पण हे गावोगावी सुरू आहे, सगळीकडे सुरू आहे वेगवेगळ्या माध्यम म्हणजे पद्धतीने. काय तुमचं गाव हे धार्मिक आहे प्रचंड, प्रचंड धार्मिक गाव. नक्कीच नक्कीच. आणि राजकुमार विद्रोही निघाला, बरोबर बरोबर. मध्यंतरी तिथे कीर्तन करायला एक व्यक्ती आले, कीर्तन करणारे महाराज, आणि त्यांनी जाहीर कीर्तनामध्ये सांगितले की बाबा ज्या गावामध्ये समर्थ रामदास स्वामी जन्माला आले त्याच गावामध्ये शिवाजी अंडरग्राऊंड सारखं नाटक जन्माला आलं आणि ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तर मुलं भरकटलेत, दिशाहीन झालेत, ते त्यांना योग्य दिशा दाखवण्याची खूप गरज आहे आणि त्यांनी यावं, माझ्याशी चर्चा करावी, त्यांना प्रबोधन करेल असं ते बोलले. दोन प्रश्न एका प्रश्नात करून, एक की गाव प्रत्येक गावामध्ये जात धर्म पंथ हे सगळं पेरलेलं आहे, जाम समर्थ त्याला एक काहीतरी वेगळी हे काय तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे आणि ते त्यामुळे त्याला जास्त ते जास्त धार्मिक आहे. तिथे राजकुमारने विद्रोही नाटक करणं आणि दुसरा हा की त्या गावात त्या कीर्तनकारांनी येऊन सांगणं आणि आव्हान करणं, म्हणजे मी म्हणतो काय झालं पुढे त्या गोष्टीचं, तुम्ही गेलात का त्या आव्हानाला सामोरे गेलात का? आणि पहिला प्रश्न तोच की कसं विद्रोही कसं धार्मिक एवढा असताना. हां, म्हणजे आपण काय ना कुठल्याही गोष्टीमध्ये पूर्ण आत गेल्याशिवाय, म्हणजे ना आत गेल्याशिवाय देव कळत नाही असं म्हणतात. म्हणजे देव ही आपण एक संकल्पना अशी गृहित धरू आहे की सत्य कळत नाही. आता सत्याचा आणि देवाचा कितपत संबंध आहे हा भाग नाही राहिला, पण आपण आतमध्ये गेल्याशिवाय सत्य कळत नाही. आणि मी ज्या गावात राहतो ना तर तिथं फक्त म्हणजे धार्मिक म्हणजे एवढा पगडा आहे की म्हणजे अतिरेक म्हणायला काही हरकत नाही. खरं तर ती तिथली संकल्पना वेगळी होती. खरं म्हणजे जे काही तिथं मंदिर झालं आहे तर ते एक स्मारक व्हावं अशी ते मंदिर स्थापन करणाऱ्यांची इच्छा होती. म्हणजे स्मारक झालं तर दुकानदारी तशा अर्थानं होत नाही, पण त्याचं मंदिर केलं आणि आपल्याला माहिती आहे की मंदिरही कुठलीही असो की मंदिरात बऱ्यापैकी दुकानदारीच चालू झालेली त्याच्यात. मग नंतर मग तो श्रद्धेचा खेळ आला, हे झाला. माझं बालपण आणि आत्तापर्यंतचं पूर्ण आयुष्य हे त्याच गावात गेलं आहे, त्याच्यामुळं मला तिथलं कल्चर आणि तिथले खरे प्रश्न काय आहेत हे बऱ्यापैकी माहिती आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कदाचित मग मी जर समजा त्या गावातून लहानपणीच पळून गेलो असतो तर मला ते गाव नीट कळलं नसतं. त्याच्यामुळं मला बरोबर. मी जर अगदी कमी वयात तिथून पळून गेलो असतो तर मला तिथले नीट प्रश्न कळले नसते. मला माझ्या गावाचे प्रश्न, माझ्या गावाचा प्रॉब्लेम नीट कळले की काय यांचं प्रॉब्लेम काय, त्यांच्या अडचणी काय त्या गावाच्या आणि त्याच्यावर उपाय काय. म्हणजे आत्तापर्यंत धार्मिक भावनेतून सगळी लोकं तिथं जगतायत. संभाजी नेहमी म्हणत असतो, म्हणजे संभाजी तांगडे नेहमी म्हणत असतो की आपल्या गावात मंदिरं किती आहेत, आपल्या गावात शाळा किती आहेत, म्हणजे शाळा काहीतरी घडवते. मंदिरं आहेत आमच्या गावात जवळपास 5-6 मंदिरं होते आणि अध्यात्माचा प्रचंड पगडा, पण गावातला एकही कीर्तनकार नाही. आत्ता एक जण कीर्तन सांगतो, चांगला मृदंग कोणाला वाजवता येत नाही, चांगलं कोणी गात नाही, किंवा मग इतर कोण कुठलंही असं काही हे चांगलं कोणी काही सांग, हां काही घडलं नाही. म्हणजे बाहेर माणसं तसे पडले नाही, फक्त भक्त तयार झाले तिथं. सेम टाईम इतक्या दिवसात सगळ्यांचं लक्ष मंदिराकडं, म्हणजे गावातला प्रत्येक जण आमच्या सकाळी उठतो, आंघोळ करतो, मंदिरात जातो. शाळेकडं कोणी जात नाही, शाळेकडं अजिबात गेले नाही. तर त्याचा परिणाम असा झाला की 1956 आमच्या गावात शाळा उघडली. 56 ते आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये आमच्या गावात जन्मलेली आणि त्या शाळेत शिकलेली एकही मुलगी नोकरीला नाही. आरती पाठे, बाकी सगळं काय असेल ते सगळं पाठ आहे तिच्या, म्हणजे धार्मिक सगळं पाठ आहे.
पण महत्त्वाचं जे ज्ञानाचं जे काही भांडार त्यांच्यासाठी उघडं व्हायला पाहिजे होतं ते अजिबातच उघडलेलं नाही. बरं तेवढंच नाही तर आमच्या गावातला एकही वकील नाही, एकही डॉक्टर नाही, इंजिनियर नाही, दोन तीन जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत, एक पोस्टात आहे, एक रेल्वे पोस्टात आहे. 1956 जर शाळा उघडूनही आतापर्यंत काहीच घडलेलं नाही, कारण शाळेकडे कोणाचं लक्ष नाही आणि मंदिराकडे जे ज्यांचं लक्ष आहे तर त्याच्यातूनही काही बाहेर साध्य नीट झालेलं नाही. याचं मला नीट ते काहीतरी वाटत होतं की नाही काहीतरी गोंधळ आहे कुठंतरी. आणि मग तो गोंधळ नेमका कशात आहे तर ह्या ज्या संकल्पना आहेत त्यात निवळ पूर्णपणे चुकीच्या आहेत त्याच्या अध्यात्माच्या. अगदी आपण जर रामदासांचा जरी विचार घेतला तरी त्यांनी कर्मवादाला महत्त्व दिलेलं आहे. विचारधारा काय ती आपण थोडीशी बाजूला ठेवू, पण त्यांनी कर्मवादाला महत्त्व दिलेलं आहे. तो पण ते यांनी कधी आचरणात आणला नाही. सगळं मिसमॅच झाल्यासारखं वाटलं सगळ्याचं. आणि मग तिथं आल्यानंतर मग आता कोणीतरी आणि काय झालं की एकूण दुकानदारी पण झाली त्याची. आलेले जे सदग्रस्त होते महाराज तर तिथं त्यांच्या लक्षात आलं की याच गावातून अशा बंडखोर विचाराची त्यांच्यासाठी म्हणजे ते अशा बंडखोर विचाराची मंडळी याच गावातून आहे. बरं जर गाव जर हां दुकानदारी बरं जर हे भक्त जर इकडं वळाले म्हणजे आपल्या विचाराकडे जर वळाले तर दुकान बंद होईल, त्यांच्या कीर्तनाला कोणी येणार नाही. तर एकूण स्वतःच्या असुरक्षिततेतून ते तो मुद्दा समोर आला होता. हां आला होता. आणि ज्यावेळेस त्यांनी आव्हान केलं की त्यांनी सांगितलं की हे नाटक म्हणजे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या भूमीतून जन्मणं ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ती मुलं भटकलेत, त्यांनी आमच्याशी चर्चेला यावं. ते ज्या विषयावर चर्चा करणार होते त्या विषयाचं त्यांनाच मुळात ज्ञान नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी असं लाऊडस्पीकरमधून आव्हान केलं आणि गाव छोटं असतं आमच्या म्हणजे गाव आपलं तुला तर माहिती आहे की गाव आपली केवढी असतात आणि लाऊडस्पीकरचा आवाज सगळ्याच्या घरात जातो, घरातून कानावर पण पडतो. तर ज्यावेळेस त्यांनी तसं आव्हान केलं त्यावेळेस ते आमच्या कानावर आलं, आम्ही गावातच होतो. तर आम्ही आणि संभाजी ज्यावेळेस आलो तर संभाजी म्हणला थांब मी जातो म्हणे अगोदर. आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस संभाजीने त्यांना एक पहिला प्रश्न विचारला की तुमच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देतो, तुम्ही ज्या चर्चेला आम्हाला बोलवलं आहे ती चर्चा करायला आम्ही तुमच्याशी तयार आहे. आमचं काय चूक आहे हे तुम्ही आम्हाला कृपया सांगा. तुम्ही नाटक पाहिलं आहे का? तर ते म्हणले नाही ना, मला ती संधीच मिळाली नाही. आणि ते सांगत होते रामदासाचं तत्त्वज्ञान. आणि रामदासाच्या तत्त्वज्ञानामध्ये असं लिहिलेलं आहे की अभ्यासोनी प्रकट व्हावे. मग मुळात म्हणजे ज्याचं तत्त्वज्ञान आपण सांगतो त्यालाच आपण हरताळ फासतो हे त्या महाराजांना अजिबातच माहीत नव्हतं. आणि मग ज्यावेळेस ती अशी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सपशल माघार घेतली. त्या वर्षी नाही पण दुसऱ्या वर्षी त्यांनी जाहीर माफी मागितली, म्हणजे मागायलाच लावली तशी तशा पद्धतीने. लाऊडस्पीकरमधून त्यांनी सांगितलं की मी हां चुकीचं होतो आणि मी न पाहता बोललो होतो. कारण काय होतं की आमच्या गावामध्ये आमची थोडीशी एक वेगळी प्रतिमा तयार झालेली, प्रतिमा या अर्थानं तयार झाली की ही मुलं काहीतरी करतायत, काहीतरी चांगलं काम करतायत. म्हणजे आमच्याकडे जर पाहिलं तर त्यांना असं वाटत होतं की हे बरं काम करतायत काहीतरी. आता नेमकं काय करतायत ते कळायला थोडासा उशीर लागेल, पण आपल्याला एक अंदाज येतो ना की काहीतरी बरं करतायत. आणि तिथं महाराजांनी सांगितलं होतं की ही मुलं चुकीचं काम करतायत. म्हणजे आमची जी प्रतिमा तयार झालेली होती तिलाच त्यांनी काहीतरी हा महाराज सांग हा मग अगदी संभाजी बोलताना तच बोलला की तुम्ही सांगताय ते ठिकाण नारदाची गादी आहे आणि तिथून आपण काही पण जसे राजाज्ञा असते ना राजा तिथून आदेश सुटला की इकडं सगळ्यांनी तो मान्यच करायचा असतो, त्याला काही पर्यायच नसतो. तसं एक अध्यात्मामध्ये ती एक कीर्तन म्हणजे नारदाची गादी असते आणि तिथून जो बोलतो त्याची पात्रता वितरता काही तपासल्या जात नाही की त्याच्या तोंडून जो शब्द पडल तो प्रमाण मानला जातो आणि देवभोळे माणसं करू पाहिला. त्यातले मोस्ट ऑफ लोक हे नाटक न बघितलेले बहुतांश हो हो हो